हिमालयातून नामणापूर कृष्णा काठावर पाहुण्यांचे आगमन, चिखल्यात पांढरा धोबी पक्षी पाणवट्यावर दाखल. प्रतिनिधी संदीप नाझरे. युती फिसकटल्याने ज्याप्रमाणे संपूर्ण राज्याला मुख्यमंत्री निवडीची उत्कंठा लागली होती, त्याचप्रमाणे हवामान बदलाने महिनाभर लांबलेल्या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाची उत्सुकता महाराष्ट्रातील पक्षीप्रेमींना लागली होती. हिवाळ्यात कृष्णाकाठावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन यावर्षी पावसाळा दीर्घकाळ राहिल्याने आणि हिवाळा उशिरा सुरू झाल्याने लांबले. तरी एक महिना उशिरा का होईना तुतवार, छोटा कंठेरी चिखल्या, पांढरा धोबी, पिवळा धोबी, करडा धोबी अशा पाणथळीच्या पक्ष्यांचे हजारो मैलाचा प्रवास करून कृष्णाकाठावर आगमन झाले आहे. या पक्ष्यांमध्ये खुल्या चोचीचे करकोचे, पांढऱ्या मानेचे करकोचे, रंगीत करकोचे, गोताखोर, अवाक, चमचे, सुरय तसेच स्थानिक स्थलांतरित पक्षीही कृष्णाकाठावर पाहणाऱ्यांचे लक्ष वेधत आहेत. असे असले तरी त्यांची संख्या मात्र दरवर्षीपेक्षा घटल्याचे चित्र आहे. या वर्षी ऋतुमानात झालेल्या बदलाचा फार मोठा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावर झालेला पाहायला मिळाला. या वातावरण बदलानंतर आता मात्र येणाऱ्या काळात दवात नाहलेल्या पाणवट्यावर पक्ष्यांचा किलबिलाट निनादणार आहे. पंछी नदिया पवन के झोके, कोई सरहद नाही ने रोके, या गाण्यांच्या ओळींप्रमाणे वातावरण सध्या कृष्णाकाठावर पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. कारण या ठिकाणी विविध स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे. ध्रुवीय प्रदेशामध्ये थंडीच्या दिवसामध्ये बर्फवृष्टी होत असते, शिवाय दिवस लहान असतो, त्यामुळं पक्ष्यांना अन्नाची कमतरता भासते, त्यामुळं हे पक्षी स्थलांतर करीत असतात, या कृष्णाकाठावर येत असतात. आणि तसेच काही पक्षी या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर हिमालयातून सध्या विविध प्रकारचे धोबी आलेले आहेत. यामध्ये व्हाईट धोबी दिसतो आहे, शिवाय येलो धोबी दिसतो आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सँड पायपर हाही पक्षी आपल्याला पाहायला मिळतो आहे. शिवाय चिखले आलेला आहे, लहान आकारा जो चिखले आहे तो अतिशय आकर्षक पक्षी आपल्याला पाहायला मिळतो आहे. शिवाय विविध प्रकारचे पक्षी, स्थानिक पक्षी, त्यामध्ये स्पॉटबिल असेल, स्पॉनबिल असेल, ओपन बिल स्ट्रोक असेल, व्हाईट नेकेड स्ट्रोक असेल, असे विविध प्रकारचे पक्षी, स्थानिक पक्षीही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रिव्हर टर्न असेल, आणि गमतीचा भाग सांगायचं झालं तर या ठिकाणी जे मगरीचा वावर असतो, या मगरीची झोप उडवण्याचं काम इथले रिव्हर टर्न असेल, टिटवी असेल करत असतात. पण या ठिकाणी आता जर पाहिलं तर इतरही पक्षी येऊन या मगरीची झोप उडवण्याचं काम करत आहेत, असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि हा परिसर सध्या कृष्णाकाठचा जो परिसर आहे हा सध्या पक्षीमित्रांसाठी एक पर्वणी ठरणार आहे, पक्षी निरीक्षणासाठी, असं मला वाटतं. धन्यवाद.